वेलकम बॅक टू द चॅनल. 13 दिवस झाले लॉकडाऊन आणि खरं तर असं काही विशिष्ट वेगळं नाही वाटत आहे. एन्जॉय करतो आहे मी खरं तर घरी असणं. पेंट करतो आहे काही गोष्टी आणि ज्यांना खरं आर्टची आवड आहे किंवा कुठली आर्ट असू दे, संगीत असू दे, म्युझिक असू दे, पेंटिंग असू दे, त्यांच्यासाठी खूप चांगला चान्स आहे आता. जे जॉब करत असतील, ज्यांना काही गोष्टींमुळे वेळ मिळत नसेल, ते आता 24 तास घरात आहेत, ते खूप चांगले एक्सपेरिमेंट करू शकतील आत्ता. मी रिसेंटली एका ट्रिपला गेलो होतो, तिथे हा फोटो काढला. हा एक म्हणजे रोड साईड सीन होता. असा प्लॅन नव्हता केलं की ह्या स्पॉटला जायचं आहे. असं जाता जाता दिसला रे काहीतरी चांगलं आहे, पाणी वगैरे दिसलं. पाणी आणि मेन म्हणजे बाजूला शेत होतं, मस्त ग्रीनरी होती खूप छान. तर जस्ट म्हणलं बघून यावं, तर इतका आवडला स्पॉट, त्याचा छान पॅनो फोटो काढला, एडिट केला मस्त आणि तेच आता पेंट करतो. 18x24 4 कॅनव्हस आहेत, सो टोटल इट मेक्स 6x2. खूप मजा येते पेंट करायला, खूप वेळ पण लागतो आहे त्याला. फर्स्ट फिलिंग केलं आहे त्याच्यामध्ये. आता मेन जी प्रोसेस आहे कलरची ती चालू होईल. सध्या लॉकडाऊनमुळे खूप मस्त वेळ मिळतो पेंट करायला. मागे स्टील लाईफ करतो आहे, चहाची खूप आवड असल्यामुळे स्टील लाईफ करायचं म्हटलं तर चहाची किटली अवेलेबल होती माझ्याकडे. चला म्हटलं चहाचा सीन करावा. आणि चहाचा सीन कसा दाखवावा, चहा मेजरली आपण सकाळी सकाळी घेतो उठल्यानंतर, सो लायटिंग पण त्याच पद्धतीचं केलं. अशो गोल्डन आवरचा सीन आहे, रेड आणि येल्लो कलरचा जिलेटिन पेपर वापरला आहे आणि बटर पेपर आणि त्याला डिफ्यूज केलं आहे. असा सीन तयार केलाय. खूप मस्त मजा येणार आहे पेंट करायला. आणि हे पेंटिंग पूर्ण झालं की खिली उघडून ह्याच्यात धूप टाकणार आहे, जेणेकरून ह्याच्यातनं धूर बाहेर येईल. सो कूल आयडिया आहे, इमॅजिन होतंय कसं दिसेल ते, बघू कसं होतंय. Right.
open, everything is tight, and waiting for the clear. Thankful I'm alive, but terrified of dying. But hey, I'm still here. Is it bad sometimes? I like it when I lose control. There's something in it that's so beautiful. Still life बरसा complete होता ले, जस्ता काही work राहिलेलं नाही, detailing च्या छोट्या मोठ्या गोष्टी राहिलेल्या आणि आपला तो धूपवाला स्मोक राहिला. सो ते सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चॅनल थोडं नवीन आहे, सो थोडी हेल्प होईल त्याच्यामधनं. सबस्क्रायबर्स कमी येतात तर व्ह्यू पण बरेच कमी येतात. मला माहिती आहे नवीन चॅनल आहे, एवढं लगेच पिकअप घेणार नाही ते, पण तरी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया.